आणि सिने अभिनेता सलमान खानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणी त्याच्या विरुद्ध सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आला. या प्रकरणात सलमान दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 2002 साली हा अपघात झाला होता. भरधाव वेगात गाडी चालवून 5 जणांना चिरडून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका सलमानवर ठेवण्यात आला. या प्रकरणी न्यायाधीशांच्या बदलीमुळे सलमानला काहीसा दिलासा मिळेल असं वाटलं होतं, पण सरकारी वकिलांनी तातडीनं आरोप निश्चित करावेत अशी मागणी केली. त्यानुसार सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आलाय. यावेळी सलमान स्वतः कोर्टात हजर होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी गैरहजर राहण्यास कोर्टानं सलमानला परवानगी दिली आहे. आगामी किक सिनेमाच्या शूटिंगसाठी तो लंडनला जाणार असल्यानं सुनावणीला उपस्थित राहता येणार नाही असं सलमानच्या वकिलांनी सांगितलं. 28 सलमान खान पे चार्जेस फ्रेम कर दिए गए. जज ने सलमान खान को सामने खड़ा करके चार्जेस उनको बताए और जो उनपे है कल्पेबल होमसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, गैर निर्धारण हत्या का 304 पार्ट 2 का चार्ज लगाया गया. साथ ही साथ 337, 338 रैश ड्राइविंग कॉजिंग एंडेंजरिंग हर्ट एंड टू द लाइफ ऑफ द अदर पर्सन के भी चार्जेस लगाए गए. मोटर व्हीकल एक्ट का भी चार्ज लगाया गया और साथ ही साथ जज ने चार्जेस फ्रेमिंग में ये माना कहा कि सलमान खान के ब्लड में जो है अल्कोहल कंटेंट 30 mg था, उस हिसाब से वो नशे में थे और जो ये एक्सीडेंट हुआ ये कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर में ही ट्राई होगा. 19 या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. अजित, आपण बघतोय सलमान खानच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यात आलाय. कुठल्या प्रकारची शिक्षा सलमानला होऊ शकते आणि यापुढे सलमान समोर काय पर्याय आहेत? मृदुला, या संपूर्ण प्रकरणामध्ये आज सलमान खानला बऱ्यापैकी दिलासा मिळेल असं वाटत होतं, कारण का जे ज्या जजने संपूर्ण ही केस हँडल केली होती त्या जजची बदली झालेली आहे आणि पुढे नंतर नवीन जो जज येणार होता ते जज पुन्हा हिअरिंग ऐकून नंतर हा खटला चालवावा का आणि सलमान खानवरती आरोप निश्चित करावे का हा संपूर्ण एक प्रकार झाला होता. पण नेमका आरोपी जे वकील आहेत त्याचबरोबर सरकारी वकिलांनी याचिका करत आहेत, त्या सर्वांचं म्हणणं होतं की सलमान खान देखील कोर्टामध्ये हजर आहेत आणि पूर्वीचे जज आहेत त्यांची ते अजून कोर्टामध्ये हजर आहेत, तर सर्व असताना सलमान खानवरती आरोप निश्चित करण्यात यावेत का यावर चर्चा करावी आणि चर्चेअंती कोर्टानं निर्णय दिला की सलमान खानवरती आरोप निश्चित करण्यात यावेत. त्यानुसार सलमान खानवरती 304 पार्ट 2 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यावरती आता खटला सुरू होण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाने सलमान खानला हजर न राहण्याची मुभा दिलेली आहे, पण जर कोर्टाला वाटलं की सलमान खानला हजर राहावं कोर्टामध्ये तर कोर्ट त्याला सलमान खानला कोर्टामध्ये हजर राहण्याकरता बोलवू शकतं. मृदुला, धन्यवाद अजित, ही माहिती दिल्याबद्दल. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर होते. ते एकूणच आपण बघतोय की सलमान खानच्या अडचणीत वाढच झालेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.